प्रणाली मला फिजिक्सच्या नोट्स नेच सापडत. सीजर सिस्टीम म्हणजे काय मला थोडं सांग ना. थांब सांगते. अगं सीजर सिस्टीम ही एक युनिट सिस्टीम आहे. सीजर्स म्हणजे सेंटीमीटर ग्रॅम आणि सेकंद. प्रणय तुझा सगळा अभ्यास झाला पण. चालू आहे गं, मी आता तुला टॅबमध्ये सर्च करून सांगितलं. टॅब? अगं मी श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटामध्ये ॲडमिशन घेतले ना, मग त्यांनी आम्हा सर्वांनाच टॅब दिले. त्यामध्ये सगळे व्हिडिओ लेक्चर नोट सगळं काही स्टडी मटेरियल आहे ना, त्यामुळे कुठल्याही विषयाच्या कुठल्याही नोट्स कुठलेही लेक्चर मी मला पाहिजे त्या वेळेस पाहू शकते. श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा, इथं गुणवत्ता हेच संस्कार आणि यश हीच परंपरा. आजच निश्चित करा तुमचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटामध्ये. नमस्कार, मी विजस ठोंबरे. वज्रधारी सुपरफास्टमध्ये घेऊयात महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा. रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्यपदी सदाशिव पाटील यांची निवड. रयत शिक्षण संस्था सातारा यांच्या काल झालेल्या बैठकीमध्ये माजी आमदार सदाशिव पाटील यांची जनरल बॉडी सदस्यपदी निवड करण्यात आली. कर्मवीर अण्णांनी बहुजनांसाठी स्थापन केलेल्या रयत शिक्षण संस्थेची शाळा, हायस्कूल, महाविद्यालय इत्यादी माध्यमातून प्रचंड मोठा शाखा विस्तार झाला आहे. विटा येथे बळवंत महाविद्यालयाच्या उभारणीमध्ये लोकनेते हनुमंतराव पाटील साहेब यांचा सिंहाचा वाटा होता. त्यांनी आपली स्वतःच्या मालकीची 4 एकर जमीन बळवंत महाविद्यालयास दान दिली होती. त्यांच्या हयातीपर्यंत ते रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य म्हणून कार्यरत होते. त्यांच्या पश्चात सदाशिव भाऊ पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेचे विटा हायस्कूल व बळवंत महाविद्यालयास विटानगर परिषदेच्या माध्यमातून व आमदारकीच्या माध्यमातून नेहमी मदत केली होती. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन माननीय शरद चंद्रजी पवार साहेब, माननीय नामदार अजितदादा पवार व माननीय नामदार जयंतरावजी पाटील यांनी त्यांची रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्यपदी निवड केली. याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले. उस्मानाबाद येथे स्वॅब कोट घेणार यावरून डॉक्टरांमध्ये वाद. उस्मानाबाद येथे स्वॅब कोट घेणार यावरून 2 डॉक्टरांमधील वादाचा व्हिडिओ व्हायरल झाला असून व्हिडिओमध्ये 2 डॉक्टर स्वॅब घेण्यावरून वाद घालत असल्याचे दिसत आहे. आरोग्यमंत्री आज उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना संदर्भात आढावा बैठक घेण्यासाठी येणार आहेत. मात्र आरोग्यमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वीच व्हिडिओ समोर आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. याआधी देखील एका रुग्णाने ऑक्सिजन मिळत नसल्याचा आरोप केला होता, ज्याचा नंतर मृत्यू झाला होता. त्यावेळेस आरोग्य यंत्रणेच्या कामकाजाबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले होते व आता स्वॅब कोट घेणार यावरूनच डॉक्टरांमध्ये वाद झाल्याचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. 10 वर्षीय मुलगा गेला नाल्यात वाहून. नागपूरच्या गुलमोहर नगर येथील 10 वर्षीय मुलगा नाल्यात वाहून गेल्याची घटना घडली आहे. नेहाल मेश्राम असं या वाहून गेलेल्या मुलाचं नाव आहे. नाल्यावर असलेल्या लोखंडी खांबावरून नाला पार करत असताना तोल गेल्यानं तो नाल्यात पडला. नाल्याच्या पाण्याचा प्रवाह जास्त असल्यानं तो वाहत गेला व हा नाला पुढे नदीला जाऊन मिळतो. दरम्यान याची माहिती स्थानिक लोकांनी अग्निशमन दलाला दिली व अग्निशमन दलाच्या 3 चमू बोट आणि दोराच्या सहाय्यानं मुलाचा शोध घेत आहे. राम मंदिर बांधून कोरोना जाणार नाही, शरद पवारांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला. संपूर्ण देशावर कोरोनाचं संकट असताना सर्वांनी त्याच्याकडे लक्ष देणं महत्त्वाचं आहे. मात्र राम मंदिर बांधून कोरोना जाणार असेल तर याचा ज्याने त्याने विचार करावा असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना चांगलाच टोला लगावला आहे. सोलापूर जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती जाणून घेण्यासाठी शरद पवार हे आज सोलापूर दौऱ्यावर आहेत, तेव्हा घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पुण्यात जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी नागरिकांनी बाजारात केली गर्दी. पिंपरी चिंचवड सह पुणे शहरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 10 दिवसांचा लॉकडाऊन करण्यात आला आहे. परंतु 5 दिवसांच्या कडक लॉकडाऊन नंतर शहरात काही नियम शिथिल करण्याचा निर्णय दोन्ही महापालिका प्रशासनाने घेतला आहे. शहरातील जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारी तसेच गटारीच्या निमित्ताने चिकन, मटण आणि मासे विक्रीची दुकानं सकाळी 8 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत खुली ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच महात्मा फुले भाजी मंडईतील पुणेकरांनी काही अंशी नियम पाळत भाजीपाला खरेदी करण्यासाठी गर्दी केली. सोमवारी मध्यरात्रीपासून शहरात 10 दिवसांचा कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने आणि व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश पालिका प्रशासनाने दिले.
सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने 10,000 क्विंटल धान्याचे वाटप. कोरोनाच्या काळात ग्रामीण भागात हातावर पोट असलेल्या जनतेसाठी माळशिरस तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मदतीला धावून आला आहे. वेळापूर येथे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी 10,000 क्विंटल अन्नधान्य लोकार्पण केले आहे. सोलापुरातील माळशिरस तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उत्तमराव जानकर यांनी रोजच्या वापरासाठी लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तू आणि अन्नधान्य लोकसहभागातून जमा करून त्यांची बँक तयार केली. या 10,000 क्विंटल अन्नधान्य बँकेचे लोकार्पण आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. तसेच नागरिकांना लागणारे अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तूंचे किट घरपोच देण्याची व्यवस्थाही केली आहे. आत्तापर्यंत माळशिरस तालुक्यातील 22,000 कुटुंबांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून मदत पोहोचली आहे. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत रहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. कोकणी निसर्गाचा आणि जेवणाचा मनमुराद आनंद देणारे सांगली जिल्ह्यातील एकमेव ठिकाण हॉटेल कोकण कडा. आमची स्पेशालिटी मासे, प्रॉन्स, व्हेज, नॉन व्हेज मधील विविध डिशेस, अस्सल मालवणी मटन, चिकन, चायनीज, तंदूर, कबाब सह अनेक डिशेस उपलब्ध. आमची वैशिष्ट्ये वाढदिवस सेलिब्रेशन, साखरपुडा, बारसे अशा शुभ कार्यांबरोबरच महिलांच्या भिशी, स्कूल कॉलेज गेट टुगेदर, व्यावसायिक मीटिंगसाठी कॉन्फरन्स हॉल, प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंग, लहान मुलांसाठी प्ले झोन, फोटो सेल्फी घेण्यास मोहित करणारे स्थळ म्हणजेच हॉटेल कोकण कडा. आमचा पत्ता मॉडर्न हायस्कूल शेजारी विटा.